गुड मॉर्निंग स्टुडंट्स रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा टॉपिक आहे आपण आणि लास्ट लेक्चरला ले आपण काय स्टडी केलं तर स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल अँड मेगा स्पोरेंजिनसेस लास्ट लेक्चरमध्ये आपण ओव्ह्युलचं लोकेशन कुठे असतं प्लांट्समध्ये त्याचबरोबर तिचे कोणते सब पार्ट्स असतात याबद्दल डिस्कशन केलं त्यानंतर मेगास्पोरेंजनसचे प्रोसिजर काय आहे हे पण स्टडी केलं होतं आता बघा आज आपण जो पॉईंट स्टडी करणार आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमॅटोफाईट पण त्या अगदी आपण परत एकदा मेगास्पोरेंजनेसिस म्हणजे काय हे समजून घेऊया तर बघा जी एक टिपिकल ओव्ह्युल असते प्लांटमध्ये त्याचा जो सेंटर पार्ट असतो त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओलस ठीक आहे हे न्यूक्लिओ जनरली जनरली पॅरेनकॉमेटियस टिश्यूपासून बनलेले असतात हे जनरली मॉइस्ट आणि थीन असतात हे आपण काल बघितलं होतं बरोबर आहे आता हा जो काही न्यूक्लियर आहे याच्यामध्ये काही स्पेशलाइज सेल असतात आणि हेच स्पेशलाइज सेल काय तयार करतात तर मेगास्पोर्स तयार करतात ठीक आहे मेगास्पोर्स आर नथिंग बट एग ठीक आहे मग बघा मेगास्पोर एंजनेसिस म्हणजे काय इट इज प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉईड मेगास्पोर फॉर्म डिप्लॉईड मेगास्पोर मदर सेल एम एम सी म्हणजे काय मेगास्पोर मदर सेल या सेलना मेगास्पोर मदर सेल का म्हणतात कारण त्या कपॅबल असतात कशासाठी टू प्रोडक्शन ऑफ मेगास्पोर्स म्हणजे कुणासाठी टू प्रोडक्शन ऑफ एग्स ठीक आहे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची जे काही फिमेल गॅमॅटोफाईट्समध्ये ज्या काही सेक्स सेल्स असतात या जनरली मेल सेक्स सेलपेक्षा मोठ्या असतात आणि म्हणून त्यांना मेगास्पूर असं म्हणतात ठीक आहे तर मेगास्पूर इंजिनिअरसिजची डेफिनेशन आता आपल्याला समजली असेल आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया तो आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमॅटोफाईट बघा इथे तुम्हाला एक डायग्राम दाखवली आहे याच्यामध्ये इथे एक टिपिकल ओव्हि दिलेली आहे त्याच्यामधला पाठ कोण अर्थात न्यूक्लिओलस आणि त्याच्याबरोबरमध्ये मायक्रोपाईल एंडला नेहमी कोण असते मेगास्पोर मदर सेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मेगास्पोर मदर सेल ही नेहमी डिप्लॉईड फॉर्ममध्ये असते टू एन फॉर्ममध्ये असते आणि ती ज्या वेळेला मेगास्पोर तयार करते कोण मेगास्पोर मदर सेल ज्या वेळेला तयार करते त्यावेळेला मेगास्पोर नेहमी हॅप्लॉईड असतात ठीक आहे कोण डिप्लॉईड आहे आणि कोण हॅप्लॉईड आहे कळालं मेगास्पोर मदर सेल डिप्लॉईड आणि मेगा हॅप्लॉइड हॅप्लॉईड मेगास्पोर्स आर नथिंग बट एक ठीक आहे तर एक सेल नेहमी हॅप्लॉईड असते आणि मेगास्पोर नेहमी डिप्लॉईड असतो ठीक आहे आता बघा काय होतं तर ह्या न्युक्लिओलसमध्ये असणारे जे काही मेगास्पोर मदर सेल आहे ही मेगास्पोर मदर सेल काय करते मिऑसिस करते मिऑसिस आणि मायटॉसिस हे सेल डिव्हिजनचे दोन टाईप आहेत मिऑसिसमध्ये सेल हॅप्लॉईड होते हॅप्लॉईड होते म्हणजे काय तर तिच्यामध्ये असणारे जो काही क्रोमोसोमल कंटेंट आहे जेनेटिकल कंटेंट आहे डी एन ए जे आहेत त्या हॅप्लॉईड नंबरमध्ये डिवाईड होतात ठीक आहे सो पहिल्यांदा मेगास्पोर मदर सेल मिऑसिस करते ठीक आहे मिऑसिस करत असताना ते काय तयार करते तर चार सेल तयार करते ह्या नेहमी लिनियर फॉर्ममध्ये असतात अर्थात ह्या सगळ्या गोष्टी कुठे होत आहेत तर इथे होत आहेत बरं का तर ही जी काही मेगास्पोर मदर सेल आहे ती काय करते मिऑसिस करते मिस केल्यावरती ती चार हॅपलॉइड सेल तयार करते हिच्यामध्ये असणारा जो काही क्रोमोझोमल कंटेंट आहे तो कसा आहे हॅपलॉइड इन नेचर आहे ठीक आहे त्यानंतर बघा काय होतं तर इथे एका मेगास्पोर मदर सेल पासून चार जा हॅप्लॉईड सेल तयार झाल्या ज्या लिनियर आहेत म्हणजे एकापाठोपाठ एक ते काय झालेले आहेत अरेंज झालेले आहेत तर या हॅप्लॉईड सेलपैकी ह्या तीन सेल ज्या आहेत ह्या डिजनरेट होतात म्हणजे याच्या पुढे कोणत्याही टाईपच्या सेल डिव्हिजनमध्ये त्या पार्टिसिपेशन करत नाहीत त्यांची ग्रोथ तिथेच फ्रीज होते ठीक आहे मग या तीन सेल कशा झाल्या डिजनरेट झाल्या आता राहिली किती तर चारपैकी तीन सेल जर डिजनरेट झाले असतील तर राहते फक्त एकच सेल ठीक आहे आणि या सेलला तुम्ही काय म्हणताय तर एमडीओ सॅग ही एमडीओ सॅकमध्ये सिच्युएटेड असते आता पुढे काय होतं बघा ही जी काही सेल है जी? ले है। का आहे जी एकच राहिलेली आहे ही काय करते मायटॉसिस करते मिऑसिस कुठे आहे आणि मायटॉसिस कुठे आहे या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत बरं का तर एम्ब्रिओ काय करतो तर मायटॉसिस करतो थ्री टाईम मायटॉसिस करतो म्हणजे एका सेलच्या दोन सेल झाल्या दोनच्या चार झाल्या आणि चारच्या परत आठ होतील अशा पद्धतीनं तीन वेळा मायटॉसिसची प्रक्रिया होते सेल डिव्हिजन होतं आता इथे एक सेलपासून किती सेल तयार झाल्या जर तीन वेळा मायटॉसिस होत असतील तर तर एट सेल तयार झाल्या ठीक आहे आता काय होतं बघा आता या आठपैकी दोन सेल ज्या आहेत ह्या दोन सेल बरोबर सेंटरला मायग्रेट करतात ठीक आहे इथे किती आहेत एट, एट सेल आहेत पण या एट सेलपैकी या ज्या काही दोन तुम्हाला दिसत आहेत ह्या काय करतात बरोबर सेंटरमध्ये मायग्रेट करतात स्थलांतर करतात आणि ज्या बाकीच्या आहेत त्याच्यापैकी तीन सेल ज्या आहेत ह्या चलायजल एनला आणि तीन सेल ज्या आहेत ह्या मायक्रोपिलर एनला मायग्रेट करतात मग अशा पद्धतीने इथं कसं अरेंजमेंट झालं बघा तर दोन सेलमध्ये त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या सहा आहेत त्याच्यापैकी तीन हा चलायझल एंडला आणि राहिलेल्या तीन ज्या आहेत त्या मायक्रोबिल एंडला अशा पद्धतीने या सेल्सचं से मायग्रेशन होतं तर त्यांच्या अरेंजमेंटनुसार त्यांचे तीन टाईप पडतात बघा जे जनरली चलायझल एंडला असतात हे चलायझर एंडवरती असणाऱ्या ज्या तीन सेल्स आहेत त्यांना म्हणतात अँटीपुडल सेल म्हणजे ह्या तीन सेल ज्या आहेत यांना काय म्हणतात अँटीपोडल सेल ह्या जनरली ज्या वेळेला ही प्रोसिजर कम्प्लीट होईल त्यावेळेला इथे असतील ठीक आहे तर ह्या आहेत अँटीपुडल सेल त्याच्यानंतर ज्या खाली मायक्रोपिलर एंडला ता, असतात त्यांना म्हणतात एक ॲपरेटस ठीक आहे त्यांना म्हणायचं एक ॲपरेटस याच्यामध्ये एकच सेल एक सेल असते एकच सेल एक सेल असते आणि बाकीच्या दोघीजणी तिला हेल्प करत असतात हेल्प करत असतात नरिश करत असतात गार्ड्स करत असतात मग ह्या राहिलेल्या ज्या दोन सेल आहेत एक ॲपरेटर्समधल्या त्यांना म्हणतात नेग्रेड सेल्स ठीक आहे किंवा गार्ड सेल्स आता काय होतं बघा हे जे मध्ये दोन पोलर न्यूक्लिया आहेत की नाही हे पोलर न्यूक्लिया थोड्या वेळाने काय होतात तर एकमेकांमध्ये फ्यूज होतात आणि फ्यूज झाल्यावरती ते एकच सेल तयार करतात ज्याच्यामध्ये दोन न्यूक्लियस असतात दोन सेल ज्या वेळेला एकत्र येतील फ्यूज होतील त्यावेळेला एक सेल आणि दोन न्यूक्लियस तिथे असतात कुठे बरोबर मध्ये ठीक आहे आणि यालाच किंवा या, या पार्टला आपण काय म्हणतो तर सेकंडरी न्यूक्लियस ठीक आहे म्हणजेच काय तर सेकेंडरी न्यूक्लियस हा नेहमी डिप्लॉईड फॉर्ममध्ये असतो कारण त्याच्याकडे दोन न्यूक्लियस आहेत आता इथे लक्ष द्या तर ही जी काय सगळी प्रोसिजर आहे इथून इथंपर्यंतच्या इत्थ ज्या स्टेप्स आपण बघितल्या या कुणापासून जनरेट झाल्या तर एका मेगास्पोर मदर सेलपासून सिंगल मेगास्पोर मदर सेलपासून आणि म्हणून इथूनपासून इथंपर्यंतच्या जेवढ्या सगळ्या स्टेप्स आपण बघितल्या त्याला म्हणतात मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट काय म्हणतात मोनोस्पोरिक बघा आपण एक्सप्लेनेशन बघतोय आपण आन्सर लिहित असताना कोणत्या पद्धतीनं लिहायचं ते बघूया सपोज तुम्हाला असा क्वेश्चन विचारला राईट अ शॉर्ट नोट ऑन डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमॅटोफाईट तर त्याचा आन्सर का असावं ते बघूया आता ठीक आहे फर्स्ट वन थिंग द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमॅटो फाईट हॅपन्स इन टू नोटेबल फेजेस अँड दिस टू इम्पॉर्टंट फेजेस आर फर्स्ट वन इज नोन ॲज मेगास्पोरेंजेनेसिस अँड अनादर वन इज नोन ॲज मेगा गॅमॅटोजेनेसिस पहिली काय तर मेगास्पोरेंजेनेसिस आणि दुसरी काय आहे तर मेगा गॅमॅटोजेनेसिस आता आपण पहिल्या फेजकडे कॉन्सन्ट्रेट करूया पहिल्या स्टेपला किंवा पहिल्या फेजला आपण काय म्हणतो तर मेगास्पोरेंजनेसिस आणि मेगास्पोरेंजनेसिस म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे आपण परत एकदा बघूया बघा इट इज प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉईड मेगास्पोर फ्रॉम डिप्लॉईड मेगास्पोर मदर सेल मीन्स एम एम सी इथं काय होतं तर ज्या वेळेला एक मेगास्पोर मदर सेल चार हॅप्लॉईड सेल्स जनरेट करते ही जी काही स्टेप आहे ना पहिली मिऑसेसची त्याला म्हणतो आपण मेगा स्परेनजेनेसिस ठीक आहे आता इथून पुढच्या ज्या स्टेप्स आहेत याला म्हणतात तर मेगा गॅमॅटोजेनेसिस आता आपण दुसऱ्या स्टेपकडे जाऊया सेकंड फेजला मेगा गॅमॅटोजेनेसिस म्हणतात तर बघा इथे काय काय होतं Mega gametogenesis operative haploid megaspore produce female gametophyte means embryo sac. The structure of female gametophyte is seven celled and eight nucleated. Only polar nuclei of these eight cells shift and merge to create diploid cell right at the center. What is the meaning of this? मेगासपोरेंजेनसेस झालेलं आहे आता आपण बघतो बघतोय तर या चार सेलपैकी तीन सेल डिजनरेट होतात आणि फक्त एकच एक सेल राहते बरोबर आहे आता ही जी काही एक सेल आहे ही पुढे काय करते तर मायटॉसिस करते म्हणजेच एका एक सेलच्या दोन सेल दोन सेलच्या चा चार आणि चारच्या आठ सेल तयार होतात बरोबर आहे अशा पद्धतीनं ही प्रोसिजर पुढे कॅरिड आउट केली जाते आता ह्या एट सेलचं पुढे काय होतं बघा या एट सेलपैकी तीन सेल ज्या आहेत या कुठे जातात चलायजल एंडला जातात तीन सेल ज्या आहेत हा मायक्रोपिलर एंडला मायग्रेट होतात आणि राहिलेल्या दोन सेल ज्यामध्ये आहेत त्या मर्ज होतात एकमेकांमध्ये फ्यूज होतात आणि हे फ्युजन झाल्यावरती या एका सेलकडे दोन न्युक्लियस असतात ठीक आहे मग इथे मोजायला गेल्यावरती तुम्हाला समजेल की एकंदरीत सेवन सेल आहेत पण न्यूक्लियस नेहमी कसे पकडायचे तर एट पकडायचे का कारण मधली जी सेल आहे याच्याकडे दोन न्यूक्लियस आहेत तर आता आपण समरी बघूया स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमॅटोफाईटची फर्स्ट वन पॉईंट फिमेल गॅमॅटोफाईट इज ऑल्सो कॉल्ड ॲज येस इट इज नोन ॲज एमब्रिओ नेक्स्ट वन इन अँजीओस्पम इट इज मोस्टली डेव्हलप ॲज अ सेवन सेल अँड एट न्युक्लिएटेड स्ट्रक्चर आत्ताच आपण बघितलं की जनरली हे जे काही सॅग आहे याच्यामध्ये सात सेल असतात पण न्यूक्लिअस नेहमी किती असतात तर आठ असतात याच्यापैकी तीन जे आहेत ते कुठे असतात चलायचं लेनला तीन मायक्रोपिलर एनला आणि त्याच्यानंतर मध्ये दोन असतात तर जे चलायचं एंडला असतात त्यांना म्हणतात अँटीपोडो सेल्स दे आर जनरली थ्री नंबर त्याच्यानंतर जे काही मायक्रोपिलर एनला असतात त्यांना म्हणतात एक ॲपरेटस याच्यामध्ये बरोबर मध्ये एक सेल असते आणि तिच्या साईडला असे नेग्रेट सेल्स असतात जनरली त्या काय करतात तर एक सेलला गाईड करतात गार्ड करतात प्रोटेक्ट करतात आणि मध्ये जे काही सेल राहते याला म्हणतात सेंट्रल सेल आणि याच्याकडे जनरली दोन न्यूक्लियस असतात सेंट्रल सेलला पोलर न्यूक्लिया सेकंडरी न्युक्लियस असं सुद्धा म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तर मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणजे काय मेथड ऑफ एम्ब्रिओसॅक डेव्हलपमेंट फ्रॉम अ सिंगल मेगास्पोर इट इज डिस्क्राईब ॲज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट ही जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे एमडीओसॅकची ही कुणामुळे झालेली आहे तर एका सिंगल मेगास्पोर मदर सेलपासून म्हणून मेगास्पोर एंजिनेसिस आणि मेगा गॅमॅटोजिनोसिस यांना एकत्रितरित्या आपण काय म्हणतो तर मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट ठीक आहे तर हे जे पॉईंट आहेत हे अगदी व्यवस्थित वाचून ठेवा आणि उद्या आपण जो पॉईंट घेणार आहे तो आहे पॉलिनेशन ठीक आहे तर चला उद्या भेटूया बाय